नागपूर येथे पार पडत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा दिवस आहे मात्र या तिसऱ्या दिवशी ही महायुतीने सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचं काम केलेलं आहे कारण माझ्या पाठीमागे तुम्ही भोले मोठे होर्डिंग्स आणि एकंदर ते बॅनर पाहत असतात या होर्डिंगमध्ये सुरुवातीला पहिल्या दिवसापासून एक होर्डिंग होतं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होतं नागपूर नगरीत आपले सहज स्वागत करत आहेत असा एकंदरीत सर्वांच्या स्वागताचा हा बॅनर होता आणि हे मोठं होर्डिंग होतं मात्र यानंतर आज एकंदरीत या विधान भवनाच्या समोरील मुख्य प्रवेशाच्या समोरच जर आपण पाहिलं तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा महायुतीमधील आणि एकूणच भाजपची वरिष्ठ मंडळी आहेत त्याच्यामध्ये मग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील यांचे जे मोठे मोठे होर्डिंग्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत इतकंच नव्हे तर भाजपच नव्हे तर महायुतीमधील स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून सावित झालेले राष्ट्रवादीचे अजित पवार असतील यांचेही बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि एकूण हे बॅनर लावण्याचं काम केलेलं आहे ते कौशल्य विकास मंत्री असलेले मंगलप्रभात लोढा यांच्या विभागाकडून आणि त्यांच्याकडून एकंदरीतच पूर्वीपासून नमो महारोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं जात आहेत काल नागपूरमध्येही असाच एक मेळावा पार पडला आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्याला हजर होते आणि एक जवळपास साठ हजारहून अधिक तरुणांचे यासाठी रोजगारासाठी ॲप्लिकेशन आल्याची माहिती त्यांनी दिली आणि अकरा हजार लोकांना थेट नियुक्तीपत्र देण्यात आलं मात्र याच रोजगाराच्या मेळाव्याच्या माध्यमातून कुठेतरी महायुती सरकारची कामगिरी उजाण्याचा प्रयत्न आहे ते महायुतीचे नेते करताना पाहायला मिळत आहेत मात्र दुसरीकडे याआधी आपण पाहिलं होतं की महाविकास आघाडीकडून थेट रोजगाराच्याच मुद्द्यावरती कुठेतरी घेण्याचा प्रयत्न आहे तो महायुतीच्या नेत्यांना करण्यात आलेला होता आणि राज्यात वाढणारी किंवा एकंदरीच देशात वाढणारी बेरोजगारी असेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल की ज्या प्रकारे कंत्राटी भरतीचा प्रश्न असेल किंवा शासकीय भरतीला होणारा विलंब असेल या मुद्द्यावरून सातत्याने टीका केली जात होती आणि त्याला उत्तर म्हणून आता ही होर्डिंग बजिंग केल्याची चर्चा नागपुरात सुरू आहे कॅमेरामॅन निकेश मोरे मोरेसह मी चेतना नावरे विधान भवन नागपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा